काल महानगरपालिकेत घडलेल्या नाट्यपूर्ण घडामोडींमध्ये काही अधिकाऱ्यांचे पदभार काढून घेतलेत आणि काही जणांना नवीन पदभार दिलेत. याच्यामध्ये डॉक्टर विजय पाटील यांच्याकडे सहाय्यक आयुक्त पदाचा पदभार दिलेला आहे. डॉक्टर विजय पाटलांच्याबद्दल यापूर्वी भ्रष्टाचाराचे भरपूर आरोप झालेले आहेत आणि मागच्याच वर्षी एका प्रकरणामध्ये त्यांच्यावर वेतनवाढ थांबवण्याची कारवाई पण केलेली आहे. मग असं असताना अन्य कोण अधिकारी लायकच नाही आहेत का असा प्रश्न पडलेला आहे. त्यामुळं भारतीय जनता पार्टीकडून आमची मागणी आहे की या विषयाचा या निर्णयाचा प्रशासकांनी पुनर्विचार करावा आणि डॉक्टर विजय पाटील यांच्यापेक्षा जास्त लायक असलेल्या व्यक्तीला सहाय्यक आयुक्त पदाचा पदभार द्यावा.